राज्य सरकार के मध्यवर्ती संगठन ने राज्य के सभी कर्मचारियों के लिए पुरानी पेंशन योजना लागू करने और अन्य लंबित मांगों को लेकर आज से राज्यव्यापी अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी है। तब हिंगन घाट में कर्मचारियों ने हड़ताल शुरू की। आज से हिंगन घाट में तहसील कार्यालय के सामने और हिंगन घाट में उप जिला अस्पताल के सामने अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी है। इस हड़ताल में राज्य सरकार के सभी सरकारी और अर्ध सरकारी डी क्लास सी श्रेणी के कर्मचारी आज से इस अनिश्चितकालीन हड़ताल में शामिल हो गए हैं। हिंगन घाट शहर में तहसील कार्यालय के कर्मचारियों के साथ साथ अन्य सरकारी और अर्ध सरकारी कर्मचारियों ने भी हड़ताल को अपना समर्थन देकर हड़ताल में शामिल हुए हैं। इस हड़ताल में उप जिला अस्पताल के कर्मचारी भी शामिल हो गए हैं और उन्होंने भी आज से उप जिला अस्पताल के सामने यह अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी है। पेंशन योजनेच्या मागणी करता आज राज्यव्यापी संघटनेकडून संप पुकारण्यात आला आहे। आपण महसूल कार्यालयात आलो, महसूल कर्मचारी सुद्धा आज बेमुदत संपावर गेले। मला सांगा, आज जुन्या पेन्शन योजनेकरता मागणी करता आपण बसले, तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं आहे की एक सगळ्यात आमची शासकीय राज्य निमशासकीय शिक्षकेतर संघटना यांची समन्वय समिती स्थापन झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची एक जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करण्यात यावी ही आमची मागणी आहे। जोपर्यंत ती मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप बेमुदत संप इथे चालू ठेवू। मला सांगा, शासनाने याच्या आधीसुद्धा आपल्याला आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन पूर्ण केलं का? ते आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे आमचा 14 मार्च ते 20 मार्चपर्यंत संप झालेला होता आणि आश्वासन दिलं होतं की यामध्ये 3 सदस्यीय समित्याची सदस्यांची समिती त्या संपात कुठले कुठले कर्मचारी सहभागी झालेले? सर्व जिल्हा परिषद, भूमी अभिलेख, कृषी विभाग, स्वास्थ्य विभाग। एकूण शासनाकडून आजच्या संपाच्या बद्दल आपली काय मागणी आहे? जुनी पेन्शन लागू करावी हीच आमची एक प्रमुख मागणी आहे। एकूणच आपण हिंगणघाट शहरातल्या महसूल कार्यालयात आलो, महसूल कार्यालय कर्मचारी सुद्धा आज राज्यव्यापी संपात जे आहे सामील झाले आहे। जुनी पेन्शन योजना लागू व्हावी हीच एक मागणी धरून हा संप यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे। आजपासून जुने पेन्शन योजनेकरता आरोग्य विभागाकडून संप बेमुदताचा संप पुकारण्यात आला आहे, तेव्हा आपण पदाधिकारी आहे त्यांच्याकडून माहिती मला दादा सांगा, आज जो आपण संप पुकारला त्याच्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या। खऱ्या अर्थाने ही जी आहे शासकीय कर्मचाऱ्याची जुनी मागणी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन योजना, ज्याच्यावरती सरकारी कर्मचारी जो आहे त्याच्यावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी जी अवलंबलेली आहे त्याच्याकरिता आम्हाला जुनी पेन्शन ही योजना पाहिजे, त्याच्याकरिता आम्ही सर्वजण संपात सहभागी झालेलो। आज जो आपण संप जो पुकारला आहे हा बेमुदत आहे, किती काळ चालेल? खऱ्या अर्थाने जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा संप आम्ही इथे पुकारलेला आहे आणि जेव्हा समजा शासन आमच्या मागण्या मान्य करेल तेव्हा आम्ही हा संप संपुष्टात आणायचा किंवा नाही याच्याबद्दल वरिष्ठांकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर याचा विचार करतो। मला सांगा, याच्या आधीसुद्धा जुन्या पेन्शनचा मोठा जो आहे बेमुदत संप पुकारला गेला, त्याच्यात अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता, तेव्हा आज आपण परत हा संप पुकारला आहे, ही मागणी पूर्ण नाही झाली तर पुढील दिशा काय झाली? खरं तर शासनाने जी भूमिका घेतली किंवा येणाऱ्या काळात आम्ही या प्रश्नाचा तोडगा आम्ही काढू असं आम्हाला जेव्हा आश्वासन दिलं तेव्हा आमच्या संघटनेने हा संप मागे घेतला, परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे परत एकदा आजपासून आम्ही बेमुदत संपावरती गेलेलो आहोत। एकूणच आपण उपजिल्हा रुग्णालयात आलो, उपजिल्हा रुग्णालयात जुन्या पेन्शन योजनेकरता बेमुदत असा संपाची हाक या ठिकाणी देण्यात आलेली आहे कर्मचारी कर्मचाऱ्यांकडून। जुन्या पेन्शन योजनेकरता राज्यव्यापी संघटनांनी आज जो आहे संप पुकारला, बेमुदत संप पुकारला आहे। आमच्याकडे ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी सुद्धा आपल्यासोबत आहे। मला सांगा, एक आजचा संप आपण पुकारला आहे, आपले शासनाकडून काय मागणी आहे? आमची हीच मागणी आहे आणि आमची मागणी रास्त आहे की 2005 1 नोव्हेंबरनंतर जे जॉईन झालेले आहे नोकरीमध्ये त्यांना जे जुनी पेन्शन योजना आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि जी की भविष्यामध्ये आपण जे नोकरी करतो ड्युटी करतो भविष्याचं जे आधारवड एकच असते ते जे नोकरीतून आपण रिटायर झाल्यानंतर आपली पेन्शन, लेकरं बाळ सासू सुनाचं काही गॅरंटी नाही आहे आणि नेमकं तेच आमचं मागणी धरून आम्ही मागील कितीतरी वर्ष गेल्या वेळेस सुद्धा आपण याच प्रकारचा संप बेमुदत संप केला, त्याच्यात मागणी झाली का? एखाद्या वेळ आपण इनडेफिनेट ज्यावेळेस आपण संप पुकारतो त्यावेळेस सर्वच्या सर्व काही आपल्या मागण्या पूर्ण होत नाही। आम्हाला आशा होती, आम्हाला जे शासनाकडून जे शब्द देण्यात आला की बाबा तुम्ही आता स्थगित करा, आम्ही तुमच्या पुढील 6 महिन्यापर्यंत आम्ही तुमच्या मागण्या आम्ही मंजूर करू,
आणि त्या आधारावर आम्ही हा संप स्थगित केला होता की कारण की कसं आहे वाटाघाटी केल्यानंतर कोणती समस्या सुटते आणि म्हणून अभी की अभी ही भूमिका आम्ही त्यावेळेस तरी घेतली नव्हती. परंतु आज आमच्या पद्धतीने ते निराशाच पडलेली आहे. बघू अधिवेशन येऊ द्या, विधानसभा लागू द्या. आता तो संप हा बेमुदत राहणार, किती काळ चालणार? हा आमचा संप बेमुदत आहे. नाही इलाजाना आम्हाला ही टोकाची भूमिका घ्यावी लागत आहे. आता यावेळेस आम्ही करा किंवा मारा या भूमिकेतून आम्ही निर्णय घेतलेला आहे. जर आम्हाला समजा जर पेन्शनची स्कीम जर आम्हाला जर शासनाकडून जर घोषणा नाही झाली तर आमचा संप बेमुदत राहील आणि याचा आम्ही काही कोणत्याही पद्धतीचा आम्ही आजच्या घडीला तरी संप मागं घेण्याचा मानसिकतेत आम्ही नाही आहोत. एकूणच आपण महसूल कार्यालयात आलो, महसूल कार्यालयात अनेक कर्मचारी संपावर गेलेले आहे. जोपर्यंत जुन्या पेन्शन योजनेचा तोडगा महाराष्ट्र शासन काढणार नाही तोपर्यंत हा संप निरंतर सुरू राहणार अशीच प्रतिक्रिया आहे. निधीकरता राज्यव्यापी संघटनेकडून आज बंद पुकारण्यात आला आहे. आपण महसूल कार्यालयात आला आहोत, महसूल कर्मचाऱ्यांसुद्धा आज बेमुदत संपावर गेले आहे. मला सांगा आज जो आपला संप सुरू आहे त्याबद्दल आपलं काय माहिती आहे, काय माहिती देणार? आज जो संपाची जी आमची संघटनेने हे बंद पुकारलेलं आहे त्यात आमची जिव्हाळ्याची एकच मागणी आहे ती म्हणजे जे शासकीय कर्मचारी आहे त्यांना जुनी पेन्शन मिळायला हवी आहे. या मागणीकरता आपण याच्या पूर्वी सुद्धा बेमुदत संप केला होता, ती मागणी पूर्ण नाही झाली का? हा, मागे जेव्हा आम्ही 14 मार्चपासून जो संप केलेला होता तो थोड्या वेळ कारणास्तव स्थगित करण्यात आलेला आहे. आमच्या ज्या आशा होत्या त्यांना आशेवर त्यांनी हे घेतलेली आहे आणि त्याचं निरसन न करता त्यांनी जे आम्हाला हमी दिली होती ते 6 महिन्यामध्ये अहवाल पाठवूया, 3-सदस्यीय समिती नेमूया. त्या समितीचा अहवाल देखील प्राप्त झाला आहे आणि अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतरही अजून त्यांनी त्यामध्ये काहीही. मला सांगा आज परत आपण जे संपावर गेले आहे आपला संपा आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या हा संप किती वेळ चालणार किंवा आपल्या सरकारकडे काय म्हणणार? हा संप आमचा बेमुदत चालणार जोपर्यंत आम्हाला ही मागणी होणार नाही, मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही. सरकारकडून काय मागणी आहे? सरकारकडून आम्हाला हीच मागणी आहे, जर आम्हाला जोपर्यंत आम्हाला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आमदार खासदाराचं पण पेन्शन बंद व्हावं. एकूणच आपण महसूल कार्यालय महसूल कर्मचारी सुद्धा जे आहे आज बेमुदत संपावर गेले आहे. महसूल कर्मचाऱ्याचं मागणं आहे की जुनी पेन्शन योजना आम्हाला मान्य करण्याचा हा संप जो आहे बेमुदत असाच चालत राहणार अशीच हाक त्यांनी दिली. जिल्हा रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांनी आजपासून जुन्या पेन्शन योजनेकरिता बेमुदत असा संप करायचा आहे. आज आपण संपात सहभागी झाले आहे, या संपाबद्दल आपण काय काय म्हणणं आहे, आपले काय मागणी आहे? हा संप जर जुनी पेन्शन योजना जर लागू नाही झाली तर हा संप किती काळ चालेल? त्याच्यात किती कर्मचारी आपल्या उपजिल्हा रुग्णालयात सामील असतील? आम्ही सर्वच कर्मचारी क्लास 3 आणि क्लास 4 सर्व संपामध्ये सहभागी. एकूणच उपजिल्हा रुग्णालयात जे कर्मचारी आहेत ते बेमुदत संपात आज सहभागी झाले आहेत. जुनी पेन्शन योजना ही लागू व्हावी ह्याच मागणीकरिता हे संप करतात. NBC News के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.